अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जामनेर यांच्या वतीने आज म्हणजेच वर्षप्रतिपदेनिमित्त जामनेर शहरातून पथसंचलन काढण्यात आले। शहरातील श्रीरामपेठमधील श्रीराम मंदिरापासून सकाळी 7:30 वाजता संघाची प्रतिज्ञा म्हणून या पथसंचलनाची सुरुवात करण्यात आली। तर हे पथसंचलन जामनेर शहरातून फिरून पुन्हा श्रीराम मंदिर येथे या पथसंचलनाची सांगता करण्यात आली आहे। या पथसंचलनात माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, जिल्हा बौद्धिक प्रमुख गौरव श्रीखंडे, जामनेर येथील स्त्रीरोग तज्ज्ञ रवींद्र पाटील, तालुका कार्यवाहक निलेश माळी, तालुका संघ संचालक सचिन पाचंगे यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। असीम त्याग आमुचा धवल शुभ शीलते, अमोल वस आयुचे त्याच रंगी रंगते, संस्कृती जय दिसे ध्वजा पवित्र फडकवू, भारती मना मनात हिंदू तेज जागवू, सुवर्ण भूमी राष्ट्र हे साक्ष पूर्व कालची, दिवस ते पुन्हा अनुजित रौप्य पात्र चढवली वैभवास दाखवू, भारती मना मनात हिंदू तेज जागवू, करुची आमुची जनाच नित्य दाखवी, अर्ध त्या गुरीत
Thank you.
आज हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा सण गुढीपाडवा, त्यानिमित्ताने सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. तर म्हणजे गेल्या 2 वर्षापासून गुढीपाडवा आपल्याला साजरा करता येत नव्हता, कोरोनाचं संकट आपल्यावर या ठिकाणी होतं. परंतु आज अतिशय मुक्त असा वातावरणामध्ये संपूर्ण देशभर राज्यभर आनंदाची उत्साहाची लाट या ठिकाणी आहे आणि गुढीपाडव्याचा उत्सव सर्वजण त्या जल्लोषामध्ये या ठिकाणी साजरा करत आहेत. म्हणून त्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. जय श्रीराम, जय हिंदू. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.